इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचे मंगळवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास 77व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. 50 वर्षाहून अधिक काळ त्यांनी काँग्रेससाठी काम केले. दुपारी 2 वाजता अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस भवन येथे ठेवण्यात आले होते. सायंकाळी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जयप्रकाश छाजेड हे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तसेच काँग्रेसच्या केंद्रीय समितीचे सदस्य होते. नाशिक येथे 17 नोव्हेंबर 1946 ला त्यांचा जन्म झाला. विद्यार्थी दशेत असताना युवक काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काँग्रेसमधील आपल्या कार्यास सुरुवात केली. अनेक राज्यांचे प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहिले. कामगार चळवळीत त्यांचं मोठं योगदान होतं. ST कामगार युनियनचे ते अनेक वर्ष पदाधिकारी होते. सर्व पक्षात त्यांचे सलोख्याचे संबंध होते. 2008 ते 2014 दरम्यान ते विधान परिषदेवर काँग्रेसचे आमदार होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ते निकटवर्तीय होते. छाजेड यांच्या पश्चात पत्नी शोभाताई छाजेड, आकाश छाजेड, प्रितेश छाजेड, आशिष छाजेड, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.